ह्या सगळ्याच प्रवासाची सुरुवात थोडीशी जुनी होती. म्हणजे मी जेव्हा शाळा मी कॉलेजमध्ये होतो, मी 12th सायन्सला होतो आणि सायन्सला मी फेल झालो. साधारण पुढची 2-3 वर्ष मी गणपतीच्या कामात गुंतलेलो होतो. मला सुदैवाने हेमंत देवधर म्हणून, जे आता खूप मोठं नाव आहे, मग आता त्यांनी मला पहिली संधी दिली. त्यांच्या एकदा का सुखाच्या नावाच्या डेली सोपमध्ये असिस्टंट म्हणून काम करायचे आणि त्याच्यानंतर मला कन्सिस्टंटली ॲज अन असिस्टंट मराठी सिनेमाच मिळत गेले. मला असं वाटायला लागलं की आता आपण केला पाहिजे अटेम्प्ट, काय की आपल्याला बनवता येतं की नाही, किंवा आपल्याला काय बनवायचं असं. आता हळूहळू माझा शोध आणि प्रवास त्या दिशेने चालू झाला होता. जेव्हा मी बरेच सरांच्या टीममध्ये होतो, फॅक्टरीच्या टीममध्ये, तेव्हा आमचं शूटिंग चाललं जर कॅम्पमध्ये आणि आम्ही मुक्कामाला होतो डेक्कनला आणि नेहमी लकडी पुलावरनं जायचं असं सकाळ संध्याकाळ. तर संध्याकाळी येताना मला खूपदा 7-7 शिफ्ट असायची आणि उन्हाळ्यातले दिवस होते, त्यामुळे 7 छान उजेड असायचा, किंवा ज्याला आपण ट्वायलाईट म्हणतो तसा मॅजिक वर्क असायचा खूपदा आणि स्ट्रीट लाईट ऑन असायचे, स्टील स्काय हायलेशन गेलेलं नसायचं आणि लकडी पुलाच्या बाजूला झेड ब्रिज आहे जो 2-wheelersाठी अलाउड आहे मला वाटतं फक्त. तर तिथे त्या ट्रॅफिकमध्ये थांबलेलं असताना मला कायम तिथे तर झेड ब्रिज होती, लॅम्पपोस्टखाली एखादा मुलगा आहे आणि बाईक लागली त्याची आणि मुलीची वाट बघत थांबला आहे, घड्याळाकडे बघतो आहे, अशी इमेज डोक्यात होती खूप दिवस. तर ती इमेज घेऊन ती खूप दिवस माझ्या डोक्यात घेंगळत होती इमेज आणि मला वाटलं की काहीतरी केलं पाहिजे आता ह्याचं. आणि मग एक मुलगा, म्हणजे संध्याकाळची वेळ आहे आणि एक मुलगा एका मुलीची वाट बघतो असे साधारण पहिल्या 2 कॉफीच्या आम्ही लिहिल्या. मग त्याचं मग काय असेल, मग ती मुलगी कुठे असेल, मग ते त्यांच्यात काय झालं असेल, ती का नाही आलेली अजून आणि मग कसं असेल, असं सगळं बॅक्सिंग किंवा उलटा प्रवास चालू झाला त्या कथेचा, कॉफीचा. आणि मग मी एक बेसिक हे लिहिलं त्याचं, एक बेसिक ज्याला आपण म्हणतो की 2 किंवा एक 2-3 पानांचं, मला असं एक सीन फ्लो दिसत होता की काय असावं, कसं असावं आणि काय केलं पाहिजे. आणि मग पुढच्या लिखाणाला, म्हणजे अदिती ची भेट झाली आणि तिने ते टेकअवर केलं माझ्याकडनं सगळं लिखाणाचं, तेव्हा तिनेच लिहिली खरं. मी फक्त एक बेसिक थॉट जनरेट केला होता. हे सगळं होता अजून 1-1.5 वर्ष गेली, म्हणजे मी माझी कामं ॲज अन असिस्टंट चालू होती, तिची कामं चालू होती आणि जसजसं कम्प्लीट व्हायला लागलं स्क्रिप्ट आणि आम्ही एक पहिली वाचनं चालू झाली लोकांसाठी, म्हणजे प्रोड्युसर्सकडे किंवा फायनान्सर्सकडे, तर तेव्हा असं लक्षात आलं की कॉफीमध्ये काही अप्स अँड डाऊन्स नाहीत, किंवा खूप ज्याला आपण म्हणतो प्लॉटिंग नाही आहे, प्लॉट पॉईंट्स नाही आहे. प्लॉटिंग आहे त्याचं तसं, पण प्लॉट पॉईंट्स ज्याला आपण मेनस्ट्रीम फॉर्म्युला सिनेमाच्या फॉर्म्युला बसणारे अनेक घटक त्याच्यात अजिबातच नव्हते, त्यामुळे अनेकांनी त्याला आउटराईट हे काही सिनेमाच नाही असं इकडनंच चालू झाले होते ते. आणि मग मला लक्षात आलं की आपण हे प्रड्यूस केलं तरच ही होईल, ना ते फिल्म होणारच नाही कधी. मग आता एक पुन्हा नवीन शोध चालू झाला की आता फायनान्स कसा आणायचा ह्याच्यासाठीचा, आणि मग एक सिनेमा बनवायचा, म्हणजे त्याला काही तेव्हा जेव्हा आम्हाला बनवायचा होता तेव्हा एक नाही म्हणलं तर की 50-60 लागतं की लागतातच कमीत कमी. मी म्हणतोय की हे तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा 60-70 लाखामध्ये सिनेमा होण्याची शक्यता होती, बेसिक टेक्निकल क्वालिटीज मेंटेन करून. आणि मग पुन्हा असं नव्याने लोकांना भेटायला लागलो, बोलायला लागलो की मला आता मला प्रोड्यूस करायचं आहे आणि मला आता फायनान्स हवं याच्यासाठीचा आणि जो शूटिंग कॉस्ट हवी आहे. अगेन ती जी शूटिंग कॉस्ट मी मागत होतो ती सुदैवाने, म्हणजे ह्याच्यात होईल का नक्की असं लोकांना ह्याची पण शंका होतीच अनेकांना, तर तेही असं लांबत गेलं. म्हणजे ह्या सगळ्या काळात एक 3-5 वर्ष ऑलमोस्ट आम्ही म्हणजे त्याचं थॉट येणं मनात आणि सिनेमा बनणं ॲक्च्युली, किंवा सिनेमा बनण्यासाठीची काही जी काही बेसिक तयारी असतात त्याच्यात एक 5-6 वर्ष लागली, ज्याच्यात मी अजून 1-2 सिनेमे ॲज अन असिस्टंट म्हणून केले कारण अनेक बिलं बघायची होती मला. आणि फायनली मला संदीप केवलानी आणि राजेंद्र शिंदे असे दोघेजणं भेटले, जे मला म्हणाले की हां हे जे तू म्हणतो आहेस इन्व्हेस्टमेंट तुझं होईल ना नक्की, जर तुझं नक्की ह्या पैशात होणार असेल तर आम्हाला तुझ्यात पैसे टाकण्यामध्ये इंटरेस्ट आहे. आणि संजय छापक यांनी मला एक लेटर दिलं होतं जेव्हा माझे हे सगळे अटेम्प्ट चालू होते, तेव्हा त्यांनी मला सांगितलं त्या लेटरमध्ये असं होतं इंटेंट लेटर की ही फिल्म मला प्रिन्सिपली इंटरेस्टिंग वाटते आणि मी कदाचितही अक्वायर करेन मी ह्या मुलाकडनं, फक्त ह्याचा कॉल मी एडिट झाल्यानंतर घेईन, म्हणजे एडिट बघेन आणि मी ठरवेन घ्यायची का नाही ते. तर त्या लेटरमुळे मला शिंदे आणि केवानी ह्या दोघांनी मला एक अर्धे पैसे दिले शूटिंगसाठीचे
आणि फायनली शूटिंग चालू झालं आणि मग गोष्टी हळूहळू घडत गेल्या. खरं तर जे प्रिन्सिपल कास्टिंग होतं माझ्या डोक्यात ते काही मला अवेलेबल नाही झालं त्यावेळेला, आणि मला माझ्या ॲक्सिडेंटली वैभव आणि प्रार्थना मला मिळाले प्रोटॅगनिस्ट म्हणून, आणि मग त्यांनी दोघांनी जायचं आणि त्यांनी निशाचं काम केलं. खरं तर सिनेमाचा शूटिंगचा भाग हा खूप छोटासा होता, म्हणजे आम्ही साधारण 19-20 दिवसात शूटिंग संपवलं. पहिला एक सेक्शन केला होता आम्ही ऑगस्टमध्ये, पुन्हा गणपतीचे दिवस होते ते, त्यामुळे गणपतीसाठी मी सुट्टी घेतली गणपतीच्या कामासाठी 15-20 दिवसाची, आणि पुन्हा सेकंड शेड्यूल दिवाळीच्या जस्ट साधे केला म्हणजे दसरा आणि दिवाळीच्यामध्ये गणपती झाल्या. साधारण नोव्हेंबर डिसेंबरला आम्ही एडिट केलं बेसिक, त्याचं म्युझिक केलं आणि संजय सरांना सिनेमा दाखवला एडिट झाल्यानंतर. त्यांनी बघितलं आणि ते म्हणाले की आता अभी किसी को मत दिखाना इसके बाद. आणि त्यांनी ते जसं द वे ही कमिटेड त्यांनी ते माझ्याकडनं अक्वायर केलं संजय सरांचे, आणि केवलानींचे पैसे मला देता आले अर्थात त्यांच्या थ्रू त्यांनी ते केले, आणि कॉफी आणि वगैरे काही संजय सरांनी ताब्यात घेतली त्यांच्या. त्यांच्यामुळेच माझी रवी सरांची ओळख झाली, म्हणजे रवी सरांनी ना प्रेझेंटर पार्टनर म्हणून संजय सरांनी इंट्रोड्यूस केलं, आणि त्यांच्यामुळे मग त्यांनी क्रिएटिव्ज आणि हे सगळं त्यांनी पुढचं कसं असलं पाहिजे का सिनेमाचा ह्याच्यासाठी सगळं गाईडलाईन आणि हे त्यांनी दिली आम्हाला रवी सरांनी, आणि प्रवास चालू झाला. पुन्हा हाही लांबला होता, म्हणजे आम्ही साधारण 13 ऑगस्टला आम्ही शूटिंग केलं आणि फिल्म रिलीज झाली 3 एप्रिल 2015. तर फिल्म तयार होऊन संजय सरांनी ऑलमोस्ट एक वर्षभर त्यांनी ती होल्ड केली होती. तर ते बाळ जेव्हा जेव्हा जन्माला येणार असं तेव्हाच येतं इव्हेंच्युअली, असं माझ्या लक्षात आलं की शेवटी आपण आपल्याला असं वाटतं की ज्याला आपण म्हणतो ना की मला तो एक्झॅक्ट शब्द नाही आठवत आला, पण डेफिनेट किंवा ॲब्सोल्यूट स्वातंत्र्य कसं काही नसतं. सिनेमा हा कलेक्टिव्ह मिडियम आहे आणि अनेक लोकांच्या कष्टाने, अनेक लोकांच्या मेहनतीने, अनेक लोकांच्या पैशांनी माझ्या केसमध्ये, अनेक लोकांच्या टॅलेंटनी कोलॅबरेटिव्हलीच हा बनतो आणि कोलॅबरेटिव्हलीच हा लोकांपर्यंत पोचतो. तर मला ह्याचा आनंद आहे की जे काही बनवू पाहत होतो मी 5-6-7 वर्षांपूर्वी ते इव्हेंच्युअली घडलं आणि लोकांपर्यंत पोचलं अनेक लोकांच्या मदतीने आणि आशीर्वादाने, आणि लोकांना ते आवडलं असं वाटतंय, छान वाटतंय. माझ्या पिढीतल्या, माझ्या मागच्या, थोड्याशा पुढच्या यांना लहानपणी जर काही व्हायचं असेल तर ते अमिताभ बच्चन व्हायचं होतं. म्हणजे एखादा व्हिलन जो असतो तो आपल्या सर्वसामान्य आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या माणसासारखाच असतो. अशा ह्याच्यात माझा केबल TV च्या ॲडव्हर्टायझिंगचा प्रवास सुरू झाला. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब स्ट्रगल स्टोरीज.